भंडारा जिल्ह्यातील सावरबांधे गावातील संत सद्गुरू रामबाबा तसेच सद्गुरू विदेही वसंतबाबा यांच्या प्रेरणेतील रंगपंचमी महोत्सव निमित्त शहरातील महादेवखोरी परिसरातून भव्य दिंडी यात्रा काढण्यात आली. ही दिंडी यात्रा महादेवखोरी परिसरातील गजानन बाबा यांच्या मंदिर परिसरातून काढून अनेक परिसरात भ्रमण करण्यात आले. दिंडीत शेकडो भाविकांनी सहभाग घेऊन अनेक राजकीय सामाजिक आणि धार्मिक क्षेत्रातील नागरिकांनी पूजा अर्चना केली. श्री संत सद्गुरू विदेही मोती रामबाबा तसेच श्री सद्गुरू विदेही वसंतबाबा सावरबांधे तालुका सावली जिल्हा भंडारा यांच्या प्रेरणेतून होळी रंगपंचमीचा कार्यक्रम गेल्या 18 वर्षापासून सुरू आहे. संत महाराजांनी आपल्या प्रबोधनपर सत्संगातून महाराजांनी समाजातील कुप्रथा जातीभेद व्यसनाधीनता नष्ट करण्यासाठी आपल्या भक्तिमार्गाचा अवलंब करण्याचे प्रयत्न सातत्याने केलेत. दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा महादेवखोरीचा गजानन महाराज मंदिर परिसरातून सुरू झालेल्या ही दिंडी यात्रा संपूर्ण महादेवखोरी परिसरातील सर्व ठिकाणी फिरून मारोती मंदिरात आली. मंदिराजवळ आरती झाल्यावर भाजपा शहर अध्यक्ष किरण पातुरकर व महिला मोर्चाच्या किरण गुप्ता यांनी दिंडी यात्रेचे स्वागत करून सर्व भाविकांना सरबताचे वाटप करण्यात आले. दिंडीची सांगता गजानन महाराज मंदिरात हरिभजन प्रेरणाताई मणे यांच्या मधुर वाणीतून नरदेह विवरण प्रबोधनाने झाली. या दिंडीमध्ये सर्व जाती धर्माचे हजारोच्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते. शेवटी महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. यावेळी गजानन देशमुख, राजेश आखेगावकर, संजय तायडे, राजू कोरले, विक्रांत येते, बेबी परसोडकर, सरला गडलिंग, संगीता गजबे, गजानन डेंगळे, विजय डेंगळे उपस्थित होते. हा उपक्रम श्री संत मोतीराम बाबा सत्संग मंडळ महादेव खोरी यांनी आयोजित केला.